नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. आज आलेला आहे आपण चिलवडी मध्ये जगदंबा गोट फार्म वरती. तर गोट फार्मचे मालक थोडक्यात तुषार सर आपल्या सोबत आहेत, त्यांच्या सोबत आपण चर्चा करणार आहे. आणि बाकीचं सगळ्यात महत्त्वाचं सर, तुमचं नाव काय आणि सगळा पत्ता सांगा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे तुषार संभाजी लोंढे. आमच्या गोट फार्मचं नाव आहे जगदंबा गोट फार्म. आमचा पत्ता आहे मुक्कामपूर चिलवडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर. आणि माझा मोबाईल नंबर आहे 93099159807. सगळ्यात महत्वाचं ही जी बिटल्स, म्हणजे थोडक्यात तुम्ही बिटलच फक्त करता, ही माझ्या लक्षात आलं आहे बघण्यावर. ह्याच्या मागचं सगळ्यात मेन कारण काय की तुम्ही बिटल हिब्रिडच का निवडलं, पहिला प्रश्न तुम्हाला हीच राहील. तर मित्रांनो, माझा बिटल ब्रीड निवडण्याचं कारण म्हणजे काय आहे, बिटल ब्रीड ही आहे जी आहे ना, ती संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त उंच होणारी शेळी आहे. आणि दुधाच्या बाबतीमध्ये सानेंच्या नंतर 2 नंबरला बिटल जात आहे. अगदी माझ्याकडे फार्मवरती 2.5 लिटरपासून 4.5 लिटरपर्यंत शेळ्या येतात. त्या दूध जास्त असल्यामुळे काय होतं, त्यांच्या पिल्लाची ग्रोथ जी आहे ना एकदम जबरदस्त होती. त्याच्यामुळे मग मी बिटल जात निवडली. आणि मुळात म्हणजे काय, महाराष्ट्रामधील लोकांना काळा कलर जास्त पसंत आहे. मग जे बाकीचे शेतकरी जे आहेत का शेळी पालक, ते काय करतात, बिटलच्या बोकडापासून जर क्रॉसिंग केलं का नाही, तर गावरान शेळ्यांना अगदी म्हणजे फक्त ब्रीडर चेंज केल्यामुळे प्रत्येक महिन्याला 1-2 किलोचा गावरान शेळ्यांच्या तुलनेत जास्त फरक पडतो. बघा, फक्त क्रॉसिंग केल्यावरती प्युअर जास्त फरक पडतो, पण क्रॉसिंगला फरक पडतो. आणि काळा कलर, नंतर दूध जास्त आहे आणि वजन वाढ, या 3-4 रिझनमुळे. आणि महाराष्ट्रामध्ये बिटलला जास्त स्कोप आहे, मागणी भरपूर आहे. ह्या 3-4 कारणामुळे बिटल जात निवडली आहे. चांगले. आणि शेळ्यांचं संगोपन तुमचं मी आता बघितलेलं आहे, एकदम भारी पद्धतीने तुम्ही केलेलं आहे. तुम्ही शेळ्यांच्या तब्येती वगैरे सगळ्या बघू शकता. असं टापटीप आणि नियोजन योग्य करणं ही काय कोणाला जमत नाही, पण तरी साध्या पद्धतीने तुम्ही एकदम अत्यंत म्हणजे भारी केलेलं आहे. तुम्ही म्हणजे थोडक्यात शेळ्यांचं नियोजन अत्यंत भारी केलेलं आहे. पण बाकीच्या फॉर्मवर तुम्ही भरपूर फेकतो, तुम्ही जर युट्यूबवर बाकीचं बघितलं आहे मित्रांनो. इथं जी तुमच्या शेडवरती मला पेशंट म्हणजे कोबा दिसला नाही, याचं कारण काय की कोबा न करण्यामागचं फायदा, किंवा तुम्हाला का वाटलं की बाबा म्हणजे काय कारण आहे, सगळ्यात महत्वाचं सांगा आपल्या लोकांना. काय होतं, कोबा केल्यामुळं म्हणजे पावसाळ्यामध्ये जमीन वाळत नाही. आणि जो तो लघवीमधला अमोनिया वायू जो असतो का, तो शेळ्यांच्या डोळ्यामध्ये आणि जर नाकामध्ये गेला तर त्यांना सर्दी होती, आणि सर्दीमुळं निमोनिया होऊ शकतो. ते एक कारण. आणि दुसरं म्हणजे माती, थोडी माती आहे मुरुम आहे, पण त्याच्यावरती पण विटा अंतरणार आहे. मातीचं काय होतंय, शेळ्याच्या वेळेस म्हणजे शेळ्यांना सवय असते बघा म्हणजे जमीन उकरण्याची, तर त्या जमीन उकरण्यामध्ये खड्डा पडतो, आणि खड वगैरे उघड झाले की तिथं झाडाला वगैरे त्रास होतो विनाकारण, म्हणजे रोजचा जास्त टाईम जातो आपला. त्यासाठी सगळ्यात बेस्ट म्हणून विट अंतरली आहे. विटामुळे काय होतं, जी लघवी झालेली आहे ती लघवी सगळी पूर्णतः शोषली जाते बघा, आणि एकदम विट कोल्ड राहते, त्याच्यामुळे वीट टाकलेली आहे. बरोबर आहे. हे वीटचा आणि ह्याचा जे फायदा आहे ते लय महत्वाचा आहे. आणि लोकांच्या लक्षात येणं गरजेचं आहे की कोबा आपण डायरेक्ट करतोय, त्या शेळ्यांना बसवून नाही, थोडक्यात तिथे लघवी आटतच नाही. हो, ही सगळ्यात मेन ह्याचा फायदा आहे. तर ही जी शेळी आहेत ही एकदम तब्येतीला ह्याला मला भारी वाटल्या, म्हणजे मी आता भरपूर बघितलं आणि ह्याच्यात सगळ्यात भारी वाटलं की ह्या चाऱ्याचं नियोजन काय आहे, की ह्या शेळ्या इतक्या म्हणजे तयार राहण्यामागचं सगळ्यात महत्वाचा मेन म्हणजे काय मंत्र आहे ते सांगा तुम्ही लोकांना. तर मित्रांनो, आमच्याकडे चाऱ्याच्या भरपूर व्हरायटी आहेत बघा. त्यामध्ये सुपर नेपियर आहे, स्मार्ट नेपियर आहे, मिथी घासया, थोड्या प्रमाणामध्ये दशरथ घासया, नंतर झाडपाल्यामध्ये शिवरी, सुवाबळ, सुती, हदगा, शेवगा, कडुनिंबाचा पाला असतो, उमराचा पाला असतो, असे विविध प्रकारचे झाडपाले असतात. नंतर सुक्या चाऱ्यामध्ये भुईमुगाचे वेल आहेत, तुरबुसा आहे. नंतर कधी कधी जर चाऱ्याची अडचण आली तर मुरघास पण वापरतो, त्याच्यामुळे मग ती शेळ्यांची तब्येत वगैरे एकदम जबरदस्त झाली. आणि जर चाऱ्याचं नियोजन म्हणतात तर एक सकाळी 10:00 आसपास यांना सुपर नेपियर, स्मार्ट नेपियर आणि मी ते घासाची कुट्टी असते, सकाळी हिरवा चारा असतो. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मग 4:30 ते 5:00 आसपास तुरबुसा टाकतो, आणि संध्याकाळी मग 6:00 आसपास शिवरी, सुबाबळ, तुती हे म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये देत असतो. आता सध्या ह्यांना चाऱ्यात काय दिलेलं आहे, म्हणजे काय टाकलेलं आहे चारा? आता या कुटीमध्ये सुपर नेपियर, स्मार्ट नेपियर आणि मिथी घासाची कुटी टाकली, त्याच्यावरून
आपलं बारामती एग्रोची जी शिप अँड गोट पी नावाची गोळी भेटते स्पेशल शेळ्यांची, ती गोळी साधारण 100 मिलीग्राम टाकतो प्रत्येक शेळीला, आणि रात्रभर बिसरली मकाची असते त्या मकाला प्रत्येकी 10 ग्रॅम मिंद्रा मिक्सर येईल अशा हिशोबाने मिंद्रा मिक्सर चुळून टाकतो. त्याच्यामुळे काय होतं, शेळ्यांची तब्येत पण स्ट्रॉंग राहते आणि त्यांच्या म्हणजे विकनेस वगैरे येत नाही. तर त्यांच्या मिंद्रा डेफिशियन्सी जी आहे ना ती भरून निघते. आणि ह्याच्या कुठेवरती खोराक टाकल्यामुळे काय होतं, कुठे पण खातात बरोबर सगळी आणि खोराक पण खातात. म्हणजे खोराक दुसरं स्पेशल म्हणजे काय आहे का, म्हणजे काय स्पेशल? आम्ही बारामती एग्रोची जी स्पेशल शेळ्यांची गोळी आहे का, शिप अँड गोट फीड नावाने भेटते. आता तेच वापरते बघा, प्रत्येक शेळीला साधारण 100 ग्रॅम वापरतो आणि मका 200-250 ग्रॅम वापरतो प्रत्येक शेळीला. दुसरं महत्वाचं, आजारी पडू नये ह्याच्यासाठी काय म्हणजे दुसरं तुम्हाला ह्युमिनिटी चांगली राहावी शेळ्यांची, ह्या गोष्टीसाठी तुम्ही काय म्हणजे स्पेशली काय करता काय कुठल्या लसी वगैरे ह्याची बी सगळी माहिती सांगा तुम्ही, म्हणजे लसीकरण कधी आणि कुठल्या महिन्यात कुठलं केलं जातं याबद्दल तुम्ही सविस्तर. मित्रांनो, शेळी पालन लॉस मध्ये जाण्याचं एकमेव कारण म्हणजे लसीकरण आणि जंतनाशक टायमिंग न करणे. तर ज्यावेळेस एप्रिल महिना असतो का, त्या एप्रिल महिन्यामध्ये आपण शेळ्यांना पहिल्या आठवड्यामध्ये जंतनाशक करून घेतो आणि जंतनाशक केल्यावरती एक साधारण 4-5 दिवसांनी त्यांना पिपऱ्याची लस देऊन घेतो. ते लसीकरण केलं की नंतर एक साधारण 1 महिन्यानंतर म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ईटीचा पहिला डोस देऊन घेतो. त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी पुढं ईटीचा बुस्टर डोस देऊन घेतो. आणि त्याच्यानंतर मग दिवाळीमध्ये 1 ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या आसपास जंतनाशक करून 4-5 दिवसांनी आपण एफएमडीचे लसीकरण करून घेतो. त्याच्यामुळे मग शेळ्यांना आजारी प्रमाण 90% कमी होतं. मग बाकीचं जर रेगुलर आपलं असतं का, सर्दी ताप किंवा जुलाफणे एक नॉर्मल असतं बाबा, थोडं फैरलं आहे त्याच्यासाठी मग आपण तारा डिव्हिजन जर तुमचं चांगलं असेल ना तर याला शेळ्या जास्त बळी पडत नाही बघा. सुका तारा आणि हिरवा ताराचं प्रमाण चांगलं असेल ना आणि शेळ्यांची तब्येत चांगली असेल तर त्यांची इम्युनिटी पडत स्ट्रॉंग होते आणि आजारा जास्त बळी पडत नाही. सगळ्यात महत्वाचं आपण शेळ्यांचा चारा ह्या गोष्टीवर आतापर्यंत चर्चा केलेली आहे. आता ह्यांचा जो आहे तो ब्रीडर आणि होणारी पिल्ल आणि संख्या हे सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही कसंही मेंटेन केलं. तर एकूण संख्या किती आहे आपल्या फार्मवरती? माझ्या फार्मवरती बिटल शेळ्यांची एकूण लहान मोठी 45 संख्या आहे. त्यामध्ये साधारण 2 मोठे ब्रीडर आहेत, बाकी काय लहान पिल्ल मोठ्या शेळ्या टोटल 45 संख्या आहेत बिटल वरची. आपल्या फार्मवरती 45 संख्या आहे सगळी शेळ्यांची मात्र, आणि 2 लहान मोठे आणि 2 ब्रीडर ठेवण्याचं मेन कारण काय हे सगळ्यात महत्वाचं सांगा. काय होतं माहिती आहे, साधारण 20-25 शेळ्यांसाठी एक ब्रीडर सफिशियंट असतो बघा. म्हणजे असं अडचण काय ना की 40-45 शेळ्यांसाठी 2 ब्रीडर म्हणजे एकच ब्रीडर वापरत तरी अडचणी त्या शब्दाला काय म्हणणार. फक्त असं होतं की म्हणजे आपण ब्रीडिंगवरती काम करतो या, मग काय होतं ब्रीडिंगवरती एकदम चांगल्या क्वालिटीची पिल्लं पडण्यासाठी 2-3 ब्रीडरची गरज लागते बघा. कारण काय होतं, एक विशिष्ट काळामध्ये थोडक्यात पावसाळा सुरुवातीला किंवा पावसाळा लागल्यावरती सगळ्या शेळ्या बऱ्यापैकी हिटवरती येतात. मग त्यावेळेस ब्रीडर एकशे हिटवरती आले ना लगेच बाकीच्या उरलेल्या शेळ्या पण 4-5 दिवसांनी हिटवरती येतात. मग एका ब्रीडवर जास्त जोडी होतो म्हणून 2-3 ब्रीडर वापरत आपण पिल्लांची क्वालिटी चांगली पडण्यासाठी. ज्यावेळेस जून महिना लागतो त्याच्या सुरुवातीला आपल्याला माहिती आहे शेळ्यांचा थोडक्यात माझा घेण्याचं प्रमाण जास्त राहतो. म्हणजे 1 जून ते 10 जूनच्या दरम्यान आपण पहिल्यापासून बघितलेलं आहे की शेळ्या जास्त माझा घ्यायचे आणि एकदम सगळ्या शेळ्या माझा आल्यामुळं एका ब्रीडरला थोडक्यात ब्रीडरला जास्त लोड येऊ नये यासाठी फोनच आपण ठेवलेले आहे. हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे. तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेळी पालनातील मेन उत्पन्न जे आपलं आहे ते थोडक्यात पिल्लांचं संगोपन आणि पिल्लांची विक्री. तर हे कशा प्रकारे तुम्ही संगोपन करताय आणि हे सांगा, कारण ही जी पिल्लं आहेत ना अत्यंत चमकबाज आणि वजनदार पिल्लं आहेत. तर याचं नियोजन मला सांगा व्यवस्थित म्हणजे आपल्या सगळ्या मित्रांना. तर काय होतं मित्रांनो, म्हणजे बिटल शेळी जी आहे ना ती खास म्हणजे दूध आणि वजन वाढण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण त्यातून पण आपण ज्या शेळ्या घेतात ना एकदम सिलेक्टिव्ह घेतलेल्या आहेत, म्हणजे जास्त दुधाच्या वंशावळीमध्ये शेळ्या आहेत म्हणून म्हणजे आपल्या शेळ्यांना 3 लिटरपासून 7 लिटरपर्यंत दूध आहे. मग त्या दुधामुळे पण पिल्लाचं वजन वाढ जास्त होते बघा. एक अगदी एक नर असेल ना तर माझ्याकडे 1 महिन्यामध्ये 13-14 किलोपर्यंत नर होतं बघा, मादी असेल तर 10-11 किलोपर्यंत होती. कारण शेळ दूध जास्त जास्त आहे आणि आपण काय करतो शेळी वेळेवरती त्यांना एक्स्ट्रा खुराक वाढवतो बघा शेळ्यांना पिंडचं, त्याच्यामुळे पिल्लांना दूध कमी पडत नाही अजिबात. मग ते जर 1 महिन्यापर्यंत दूध जर भरपूर भेटलं तरच पिल्लांची ग्रोथ वगैरे चांगली होती आणि नंतर चारा जसं खायला सुरू करेल तसं मग सुका चारा किंवा खुराक्याचं प्रमाण जास्त वाढवतो आपण. बरोबर, तुम्ही बोला ही पिल्ल
आता ही पिल्लं जी आहेत ना ह्या कपड्यातली एक साधारण एक महिन्यापासून ते तीन महिन्यापर्यंतची पिल्लं आणि यांची वजन म्हणजे एक महिन्याचं पिल्लाचं वजन साधारण 11-12-13 किलो पासून तीन महिन्याच्या पिल्लाचं वजन 25-26 किलो पर्यंत या. आता हे झालं आणि ह्याच्यात तीन कप्प करण्याचं कारण काय 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 पिल्लं अशी बी म्हणजे थोडक्यातलं हिथं लहान तिथं थोडी मोठी आणि तिकडे पलीकडे जास्त मोठी असं ठेवण्याचं काय कारण आहे? तर काय होतं माहिती का, त्यांच्या वयावय जर त्यांना म्हणजे सेपरेट केलं तर जास्त मारामारी होत नाही आणि एका वयाच्या असल्यानंतर म्हणजे एकसारखा खुराक देता येतो. नंतर काय होतं सगळी पिल्लं एकत्र म्हणलं ना जी मोठी मोठी पिल्लं होतं तीच खुराक खाऊन घेतात आणि चारा खाऊन घेतात आणि बाकीच्या लहान पिल्लांना म्हणजे चारा खुराक भेटत नाही. त्याच्यामुळं वयाप्रमाणे आपलं सेपरेट सेपरेट त्यांना म्हणजे डिवायडेशन केलं जाईल. आणि तरी पण तिकडे एक आणखी स्पेशल कप्पा बोकडांसाठी केलेला, कारण बोकड जे असतात ना ते बाकीचे जे लहान पाठी आहेत त्यांना चारा वगैरे खाऊन देत नाही, खोरा खाऊन देत नाही, तर म्हणून त्यांना सेपरेट डायरेक्ट केलेलं आहे. म्हणजे यामध्ये तरी आपण तीन कप्प करून बी बोकडांसाठी एक स्पेशल केलेला आहे, स्पेशल बोकडांसाठी केलेला आहे. आणि दुसरं महत्वाचं मला हे सांगा की यामध्ये विक्री करण्याचं जर म्हणलं तर तुम्ही कुठल्या लेवलचा माल आणि कोणता माल सगळ्यात म्हणजे विकण्यासाठी आणि कसा विकता हे सगळ्यात महत्वाचं सांगा. तर मित्रांनो, आपल्याकडे क्वालिटी चांगली आहे आणि क्वालिटी असून सुद्धा आपल्याकडे रेकॉर्ड सगळं मेंटेन आहे. म्हणजे अगदी शिळीचा मीटिंगचा व्हिडिओ सुद्धा आहे आपल्याकडे, मीटिंगचा व्हिडिओ आहे, शिळीचा वेलेला व्हिडिओ आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक पिल्लाचं कुठल्याही आई बाबाची हिस्ट्री पाहिजे असेल तर मी हिस्ट्री तुम्हाला कधीची पण देऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्या पिल्लांचं म्हणजे हिस्ट्री चांगली असल्यामुळे आणि वंशावळ चांगली असल्यामुळे पिल्लांना मागणी भरपूर आहे. माझी विक्री जी आहे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूबच्या मुलाखती, नंतर व्हॉट्सअपचे ग्रुप यांच्या माध्यमातून विक्री होती या. आणि म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामधून आणि अगदी इकडं कर्नाटक साईडने सुद्धा म्हणजे कस्टमर आहेत आपल्याला. सगळी विक्री आपल्या फार्महाऊस होती या. आणि विक्री म्हणजे किंमत जर सांगायला ठरलं तर एक 3-4 महिने वयाचे पिल्लं आपण 20-25 हजार रुपयाच्या आसपास विकतो बघा. जशी क्वालिटी असतं तसं तसं ज्या म्हणजे वय कमी वयामध्ये वजन जास्त झालेली या त्याप्रमाणे त्यांची मग किंमत ठरत असते आईची बापाची वंशावळ वगैरे बघून. थोडक्यात बिटल पिल्ल घेण्यासाठी आपण जर नवीन माणूस एखादा आला ज्याला काहीच माहिती नाही असा तर त्याचं म्हणजे थोडक्यात त्यांनी कसं ओळखायचं बिटल प्युअर कोणतं आहे काय कसं आहे, तर तुमच्या माहितीने ही दोन पिल्ल तुम्ही धरले त्याच्यावरती सांगा व्यवस्थित. तर मित्रांनो, बिटल प्युअर जी असते का त्याचा नाकाचा पंच, नंतर डोळ्याचं काय डोळे पांढरं पण असते. तर आता हिचं बघा डोळ्याला आलं इथं, नंतर हे डोळ्यात विषय झाला, नंतर कानाची लांबी रुंदी ह्या कानावरती असे रुंदी पण पाहिजे आणि शिरा असे विस्तारलेल्या शिरा पाहिजे. नंतर शिंगाचं काहीचं काय होतं, काहीची अशी उचलून पाठीमाग वळत होतं, काहीची डाग जागेवर टर्न होत होतं, त्यांची पाठीमाग अशी वळलेली शिंगे, शिराची लांबी, शिफ्टीची लांबी, नंतर थोडक्यात ऑर्डर डेव्हलपमेंट बघा ही बिटल वैशिष्ट्य काय मिल्क लाईन चा एकदम की ऑर्डर डेव्हलपमेंट चांगली झाली असते. बघा ते बाळक असते एक साधारण 6.5-7 महिन्याच्या आसपास फिमेल आहे बघा ही. आणि कलर मध्ये म्हणतात तर कलर भरपूर कलर होतं, म्हणजे 6-7 कलर आहेत बघा. पूर्ण ब्लॅक एक आहे, नंतर तांबडा एक असतो, नागरा एक असतो, नंतर लाल डबा, नंतर डब्बा ब्लॅक कलर, डब्बा कलर, चेहरा कलर, असे भरपूर कलर आहेत बिटल मध्ये. आपल्याकडे जास्त प्रमाणात ब्लॅक आहे, कारण काय होतं महाराष्ट्रामध्ये ब्लॅक कलर जास्त डिमांड आहे आणि बाकीचे वादर कलर जे आहेत का त्यांना हीच साठी जास्त डिमांड आहे. म्हणून मी थोडेफार कलर मध्ये पण 4-5 नग ठेवलेत. जास्त माल आपला ब्रीडिंग मेन ब्रीडर ब्रीडिंग आपल्याला कस्टमर असल्यामुळं किंवा आपली जी मेन धंदा आहे तो ब्रीडिंग असल्यामुळं आपण जे तुम्ही जे आहे तो काळा कलर जास्त ठेवलेला. आपल्या शेडवरचं जे कामकाज आहे ते कोण करत आणि काय कसं करत व्यवस्थित सांगायला? तर शेडचं नियोजन म्हणलं तर मी पत्ता आणि आई वडील मला मदत करत, पण म्हणजे विक्रीचं व्यवस्थापन वगैरे किंवा आजारपणाचं व्यवस्थापन किंवा बाकीचं मग लसीकरण असू द्या किंवा जंतनाशक हे म्हणजे बऱ्यापैकी काम हे मी करत असतो. फक्त एवढंच की दाडून वगैरे काढण्याचं किंवा चारा काढण्याचं चारा टाकण्याचं काम मी आईवडील करू लागतो मला मदत करतो. म्हणजे हे सगळं घरच्या घरी आणि आई वडिलांच्या साथीने आहे म्हणायचं हे बी काय आहे तो शेळीपालनाचा आपला जे सगळा धंदा आहे यातून वार्षिक उत्पन्न किती तुम्ही म्हणजे काढता साधारण एक वर्षभरामध्ये आहे ना आपलं 10 लाख रुपयाच्या आसपास उत्पन्न होतं टोटल आणि एक साधारण 7 लाख रुपयाच्या आसपास निव्वळ नफा होतो बाकीतलं मग
खुराका वगैरे तुरबुशाचा चाराचा वगैरे खर्च असतो एक 2 ते 3 लाख रुपये खर्च होतो पण साधारण 7 लाख रुपये ते वार्षिक उत्पन्न 100% होते म्हणजे निव्वळ नफा आहे तो आपला ह्या थोडक्यात लहान मोठे 45 शेळ्यांपासून 7 लाख रुपये जो आहे तो निव्वळ नफा जो आहे तो आहे जी तुमचा मेन ब्रीडर आहे तर ह्याची वैशिष्ट्य काय आणि कुठून खरेदी वगैरे का आपल्या घरचा आहे कसा आहे याचं नियोजन मला सांगा. तर हा मेन ब्रीडर आहे ना आपला तो 2 महिन्यात असताना पाठीमागच्या वर्षी मी निधीगोट फार्म पलटण इथून खरेदी केला होता. याच्या आईला 2 टायमाचं 4 लिटर दूध आहे आई पण आपल्या फार्मवरती आहे आणि याचा बाप जो होता ना तो निधीगोट फार्मचा डॉन नावाचा बोकड होता जे की जो की महाराष्ट्रामध्ये भरपूर असा नावाची त्याच्या वंशावळीमधला डॉनच्या वंशावळीमधला हा बुकडे सध्या ह्याचं वय आहे 14 महिने आणि 4 दिवस सध्या आदंत बुकडे या आणि याची उंची आहे 44 इंच तुम्ही बघू शकता या 44 इंच उंची बुकडची आणि कानाची लेंथ 18.5 इंच आहे आणि वजन असून 90 ते 95 किलो असं वजन असेल बघा पण याला भरपूर सांभाळत आहे. थोडं क्लोजअप घ्या तुम्ही दात तुम्हाला दाखवतो आणखी आदंत बुकडे या 1 मिनिट सध्या आदंत आहे आणखी 10 ते 15 दिवस म्हणजे दात लावले दोन दात होईल बघा. भरपूर एग्रेसिव्ह आता बुकडे हा एक माणसाला आवरत नाही साईज वगैरे एकदम स्ट्रॉंग आहे कसं असतं माहितीये का बिटल ते पण पॉईंट घ्या ज्यांना कोणाला बिटर खरेदी करायची ना त्यांनी सगळ्यात महत्वाचं आहे ना म्हणजे पिल्लू खरेदी करताना किंवा शेळी खरेदी करताना त्याची बोन साईज बघायची. बोन साईज म्हणजे काय असतं जेवढी पायाची जाडी जास्त तेवढं म्हणजे त्याचं शरीर वगैरे मोठं होत असतं कसं असतं आपली जेवढं इमारतीचा पाया जेवढा स्ट्रॉंग असेल तेवढी इमारत भक्कम असते त्याच पद्धतीनं त्यांचा बोन साईज किंवा पायाची जाडी म्हणजे हे थोडक्यात पायाचं या त्याच्यामुळे त्याचं शरीर एवढं धड मोठं झालं या. आता याला आणखी वाढा भरपूर चान्स आहे या आणखी 1-5 इंचापर्यंत हाईट जास्त होईल बघायची 2-3 वर्षांमध्ये तुम्ही सांगा. तर मित्रांनो हा आपला मेन ब्रीड आहे डॉनच्या ब्रीड लाईन मधला तर याचा आम्ही लाडाने कोइनूर ठेवलेला आहे आणि याचा पहिला वाढदिवस साजरा केला होता जे की न्यूज पेपरला वगैरे सकाळच्या लोकमतच्या पुढारीच्या पुण्यनगरीच्या अशा 4 न्यूज पेपरला याची म्हणजे ऍडव्हर्टाईज सुद्धा म्हणजे थोडक्यात बातमी सुद्धा आली होती. अत्यंत म्हणजे मोठा आता तुम्ही माझ्या छातीला लागतो ह्याच्यावरूनच सांगा की ह्याची हाईट किती आता माझी जवळपास 5-6 फुटाची आसपास उंची आहे आणि माझ्या छातीला लागतो सरांच्या लावू नका सरांची उंची जवळपास 6.5 फूट आहे हा त्याच्यामुळे ती जास्त हाईट आहे याची. असा जो आहे तो यांचा मेन ब्रीडर आहे. आणखीन एक दुसरा आहे कोहिनूर अत्यंत म्हणजे मोठा आवराय सुद्धा आम्हाला दोघाला आवरायला जड जातोय कठीण जातोय असा ब्रीडर आहे. हा जी सगळ्या जी शेळी आहेत तुमच्या सगळ्यात महत्वाचा आता याची सुरुवात तर तुम्ही पहिल्या दिवशी काहीतरी केली असणार तर याची खरेदी तुम्ही कुठून केली आणि म्हणजे थोडक्यात कुठल्या फॉर्मवरून किंवा कशी केली हे सगळ्यात सांगा आपण म्हणजे. तर मित्रांनो बिटल मी सुरुवातीला शेळ्या घेतल्या नव्हत्या लहान लहान 3 ते 6 महिने वयवड्यातल्या पाठी घेतल्या होत्या आणि आपल्या महाराष्ट्रातल्या फॉर्मवरून म्हणजे ज्यांची क्वालिटी चांगली आहे ज्यांच्या शेळ्या चांगल्या वंशवळीमध्ये आहेत त्यांच्याकडून 1-2 पाठींची खरेदी केली होती. जास्त प्रमाणात खरेदी मी निधीगोट फार्मवर केली होती. 2 वर्षापूर्वी 4 पाठी आणि नंतर मागच्या पाठीमागच्या वर्षी 2 शेळ्या आणि 1 लहान पिल्लू घेतलं होतं जे की कोहिनूर नावाचा मुकडा आहे ते लहान पिल्लू घेतलं होतं. म्हणजे महाराष्ट्रातून सगळी खरेदी केली आपण काय कुठून पंजाब वगैरे आणलेलं नाही कारण क्वालिटीचं बरंच समाजाचा प्रयत्न केला आहे त्याच्यामुळे मग आपली म्हणजे पिल्लं पण चांगली होतं त्यांची क्वालिटी पण चांगली होती. निधीगोट फार्म जी तुम्ही पाठी खरेदी केली हो सुरुवातीला हो तुम्हाला म्हणजे थोडक्यात डॉनची वंशावळ असणार ती डॉन नावाचा निधीचा म्हणजे आपण सर्वांचा जी बोकर आहे त्याच्या वंशावळीतली ती असणार आहे. 4 पाठी घेतल्या होत्या का त्या 4 पाठींपैकी 2 पाठी डायरेक्ट डॉनच्या पाठी होत्या आणि दुसऱ्याच्या उरल्या 2 होत्या त्या पंजाबवरून शेळ्या प्रेग्नेंट आल्या होत्या त्या शेळ्यांच्या पाठी होत्या. म्हणजे डायरेक्ट डॉनचे माझ्याकडे 2 त्या पाठी आता मोठ्या झाल्या ही एक फिमेल आहे आणि दुसरी फिमेल तिकडे कुठे खाते ती एक 2 सखे बनित हे डायरेक्ट डॉनच्या पाठीत आणि डायरेक्ट डॉनचा तो कोहिनूर नावाचा बोकड अशी म्हणजे डायरेक्ट डॉनचे आपल्याकडे 3 किल्ल आहेत 2 शेळ्या आणि बोकड.